नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे बच्चू कडू नाराज आहेत. ते आपला उमेदवार लढवणार आहेत महायुतीत असून सुद्धा. ते असं म्हणतात की आम्ही अमरावती मधून उमेदवारी मागे गेला नाही, वेळ पाहिजे युतीतून बाहेर पडू. अजूनपर्यंत सागर बंगल्यातून त्यांना फोन आला नाही आणि बैठक झाली नाही. जसं प्रत्येक वादळ शमवण्याची ताकद जी आमच्या सागर बंगल्यामध्ये आहे, मला वाटतं ते शमले असेल. त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे. आम्ही शमणारे नाही आहे, आम्ही सागरातल्या लाटा आहे. ते राणेला माहीत नसेल करायचं. आणि म्हणून राणेनं या बाबतीत वाच्यता करू नये. तुम्हाला मानतोय, तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे. तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला चढाव, तर आमची काही हरकत नाही. सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही. जर महायुतीतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही. यापूर्वी जर पाहिलं ना, विजय शिवतारे असतील किंवा अन्य ज्यांनी कोणी बंडखोरीचा विषय केला, किंवा फडणवीस यांनी जेव्हा सांगितलं, बच्चू कडू 20 वर्ष अपक्ष लढते, ना झेंडा आहे ना नेता आहे, बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही. पहिले ऐका तुम्ही, आम्ही धर्मजातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही. आम्हाला नेता और मुंबई दिल्ली में नहीं बैठा है, गाव में बैठा है. सेपूट हालवा पुन्हा फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय केलं, फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून. मी शिंदे साहेबाचा आजही आदर करतो, ते आमचे चांगले मित्र आहे, त्यांचे ऋण आमच्यावर आहे, उपकार आमच्यावर आहे, ते विसरणार नाही. त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं, हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील. पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं. आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे. त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला का बच्चू कडूंना धर्म युतीचा धर्म पाळला नाही, तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळे आहे. त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही.